नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या या चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करतोय आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आता आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास किती महत्वाचा आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी एक सेमिनार आपण ऑनलाईन घेतला होता पी एस आय एस टी या साठी त्यामध्ये क्लास टू क्लास थ्रीसाठी आपण बोललो होतो सो त्यामध्ये मी त्याचं महत्व विषद केलेलं आहे सो so, uh, तुम्ही जर कंबाईन क्लास टू आणि क्लास थ्री नॉन गॅझेटेड क्लास टू आणि क्लास थ्रीचा जर विचार करत असाल तर त्यामध्ये भारताचा इतिहास जवळपास नसल्याच जमा आहे जो काही आहे तो महाराष्ट्राचाच इतिहास आहे जेवढे काही क्वेश्चन येतात ते महाराष्ट्राच्या इतिहासावर येतात आणि राहिला राज्यसेवेचा प्रश्न तर लक्षात घ्या राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये याला तेवढं जास्त वेटेज नाही आहे जवळपास चार ते सहा मार्काचा आपण असं म्हणू शकतो याला वेटेज आहे ओव्हरऑल हिस्ट्रीमध्ये परंतु मेन्स मध्ये मात्र याला प्रचंड वेटेज आहे जवळपास साठ मार्काला आपल्याला इतिहास आहे मेन्स मध्ये त्यापैकी तीस मार्काला जवळपास महाराष्ट्राचा इतिहास आहे भरपूरदा होते असं होतं याच्यामध्ये की जे थरोली युपीएससी करणारे स्टुडंट आहेत ते प्रिलिम पास होतात राज्यसेवेची कदाचित सी सॅट मुळे म्हणा किंवा मुळे देखील आपण म्हणू शकतो मात्र मेन्स मध्ये ते मागं पडताना दिसतात त्याच्या मागचं महत्वाचं कारण महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोलच आहे त्यामुळे ह्या सर्व ज्या एक्झाम आहेत ज्या स्टेट गव्हर्नमेंट कंडक्ट करते आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला साधारण महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपण आता एक लेक्चरची सिरीज सुरू करतोय ही सिरीज केल्यानंतर तुम्हाला असं रिअलाईज होईल म्हणजे जवळपास पाच ते सहा बुक्सचं कंपायलेशन जे आहे नॉलेज ते तुमच्या जवळ राहील आणि एक याच्या स्लाइड्स राहतील ते तुमच्या म्हणजे तुम्ही त्याला नोट्स म्हणून देखील युटिलाइज करू शकता यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात तु कधीच म्हणजे प्रश्न राहणारच नाही म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला डिस्कस करणार आहोत तुमचा इंटरेस्ट देखील ॲटोमॅटिक याच्यामध्ये जनरेट होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जी म्हणतो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांचं असं देखील म्हणणं असते की सर इतिहासामध्ये बाहेरचे क्वेश्चन भरपूर येतात काही काही क्वेश्चन पुस्तकात देखील आम्हाला त्याची उत्तरं सापडत नाही सो तो, तो प्रॉब्लेम देखील ही सिरीज संपल्यानंतर तुमच्या मनात राहणार नाही चला आपण डिस्कस करायला सुरुवात करू सो सुरुवात आपण करणार आहे महाराष्ट्रात कशाप्रकारे ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली होती आता माझ्या हा मोठा प्रश्न होता की सुरुवात कशी करायची किंवा कुठून सुरुवात करायची आपण याच्यामध्ये आपल्याला समाज सुधारक देखील घ्यायचे आहे सो यावेळेस आपण क्वेश्चन अनालायसिस लेक्चरच्या शेवटी आपण क्वेश्चन जे विचारलेले आयोगाने ते देखील आपण त्यामुळे तो एक एक्झाम ओरिएंटेड अटिट्यूड आपला त्यामध्ये जनरेट झाला पाहिजे ही भावना सो आपण सुरुवात करणार आहोत पेशव्यांपासून म्हणजे एकदम मुळापासून आपण ते डिस्कस करायला सुरुवात करू आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास डिस्कस करत असताना सो हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे आपण इतिहास डिस्कस करायला सुरुवात करू पहा पेशव्यांनी एक मोठं एम्पायर तयार केलं होतं सो so, असं म्हणतात की त्या कालखंडामध्ये स्पेशली हा मॅप जो तुम्हाला दिसतो हा सतराशे एकोणसाठचा सा आहे त्या कालखंडात रघुनाथ रावांनी नॉर्थ इंडियामध्ये आक्रमण केल्याचं तुम्हाला दिसतंय आणि पार पेशावर पर्यंत त्यानं भगवा झेंडा जो आहे तो पोहोचवलेला होता अटक तू कटक म्हणतो म्हणजे अट्टक नावाचं ठिकाण आहे तिथं अफगाणिस्तानमध्ये अट्टक पासून कटक पर्यंत ओरिसा मधल्या सो एम्पायर होतं मराठ्यांचं किंवा अथा पेशावर तथा तंजावर देखील म्हणतो आपण साऊथ मध्ये तंजावर पर्यंत मराठ्यांचा त्या कालखंडात डंका वाजायचा सो एवढं मोठं एम्पायर जनरेट झालेलं होतं ऍक्च्युली हे आहे ते पाच भागात डिवाइड झाल्याचं जा तुम्हाला दिसतंय पुण्याचे पेशवे त्यामध्ये महत्वाचे आहे गुजरातचे ज्याला आपण बडोद्याचे गायकवाड म्हणतो त्यानंतर इंदोरचे होळकर फेमस आहे त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे आणि नागपूरचे भोसले अशा पाच महत्वपूर्ण सरदारांमध्ये हे एम्पायर डिवाइड झालेलं होतं आपल्याला स्पेशली पेशव्यांबद्दल माहिती पाहायची आहे म्हणून ही हेरारकी जी आहे पेशव्यांची ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार सो so, हे तुम्ही पाठ करू शकता किंवा ग्रोवर अँड ग्रोवरच्या बुक मध्ये देखील आजचं लेक्चर जे आहे ते तीन चार बुक्स जे आहेत जे फार महत्वाचे एक्झामच्या दृष्टीने मी नाव सांगतो एक महत्वाचं म्हणजे ग्रोवर अँड ग्रोवर फार महत्वाचं आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं पुस्तक म्हणजे कठारेचं आहे आणि तिसरं गाठाळ आहे सो त्या बुक्सपेक्षाही नॉलेज आज आपण हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये so, आपण गॅदर करणार आहे आणि तुम्ही जेव्हा अनालाइस कराल क्वेश्चन तेव्हा ऑटोमॅटिकली ते क्वेश्चन तुमचे होतील सो ही तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने पाठ किंवा लक्षात ठेवायची आहे सो पुढे जाऊया आपण बघा आपण पानीपत पासून सुरुवात करूया सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपतचं युद्ध झालं सगळ्यांनाच माहित आहे त्यामध्ये मराठ्यांचं किंवा पेशव्यांचं पानीपत झालं होतं म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात डिफिट सहन करावा लागला असं एकही घर महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडात शिल्लक नव्हतं की जिथलं कोणीतरी म्हणजे एक नातेवाईक म्हणा त्याला किंवा घरातला मेंबर म्हणा जो पाणीपतवर शहीद झालेला नव्हता सो so, एक लाख बांगडी पाणीपतच्या रणांगणावर महाराष्ट्रातून फुटलेली होती त्या कालखंडामध्ये म्हणजे तेवढे लोक त्या कालखंडात मृत पावले होते सगळ्यांना असंच वाटत होतं की आता मराठे किंवा पेशवे संपले आता मराठे कधी डोकं वर काढूच शकणार नाही परंतु त्यानंतर असं झालं की त्या कालखंडात जे पाणीपत चालू होतं तेव्हा नानासाहेब पेशवे पेशवा सत्तेमध्ये होता नानासाहेब पेशव्याला तो झटका सहन झाला नाही त्यांना जसं जसं रिअलाईज व्हायला लागलं ला की पाणीपत मध्ये आपलं किती मोठं नुकसान झालं सतराशे एकसष्ट मध्ये हे रिअलाईज होता होताच त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर सत्तेमध्ये येतो तुम्हाला माधवराव पेशवा जे काही वैभव गमावलेलं आहे सतराशे एकसष्ट मध्ये ते पुढच्या दहा वर्षामध्येच ह्या माणसाने रिकवर केलं सो पेशवा सत्तेमध्ये मा येणं माधवराव पेशवा सत्तेमध्ये मा येणं हे मराठ्यांसाठी किंवा पेशव्यांसाठी म्हणजे असं समजू शकता की एक प्रकारे आशीर्वादच होता या मातब्बर माणसांनी परत एकदा दिल्लीवर पेशव्यांचा किंवा पुण्याचा जो दबदबा म्हणतोय तो परत कायम केलेला आहे सगळं काही व्यवस्थित चालू होतं माधवराव पेशव्यांनी सर्व काही परत ते वैभव प्राप्त केलं होतं पण दुर्दैवाने सतराशे बहात्तर मध्ये माधवराव पेशव्याचा मृत्यू होतो आणि जसा माधवराव पेशव्याचा मृत्यू होतो तसंच तुम्हाला पेशव्यांमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात होताना तुम्हाला दिसतंय बघा आता त्या कालखंडामध्ये मी म्हटलं होतं सतराशे एकसष्ट मध्ये नानासाहेब किंवा बाळाजी बाजीराव पेशवा सत्तेमध्ये होता त्याला प्रामुख्यानं तीन मुलं होती एक म्हणजे विश्वासराव तो रण म्हणजे तो रणांगणावर किंवा पाणीपतावर शहीद झालेला होता दुसरा माधव माधवराव त्याचा देखील मृत्यू झाला आता तिसरा जो होता नारायणराव हा अल्पवयीन होता म्हणजे वयानं वय त्याचं फार कमी होतं सतरा अठरा वर्षाचा तो पोरगा होता तो सत्तेमध्ये तुम्हाला येताना दिसतो आता त्या कालखंडात नानासाहेबांचे जे भाऊ होते मी म्हटलं मग अशी तुम्हाला रघुनाथ रावांनी अटकेपार झेंडे लावले होते सो हा एवढा पराक्रमी माणूस होता याला नेहमी वाटायचं की आपण सत्तेमध्ये आलो पाहिजे सो आपल्या भावानंतर त्यांच्या मुलांच्या तिन्ही मुलांच्या हातात सत्ता चा चाललेली चा 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 आहे पण एवढे मी पराक्रम गाजून माझ्या हातात सत्ताच नाही त्यात त्याची बायको आनंदीबाई सो so, आनंदीबाई त्यांचे कान सतत भरून द्यायची त्या कालखंडामध्ये की तुम्ही काहीच करत नाही आहो म्हणजे घरी त्याला सतत म्हणजे टॉर्चर करायची त्याला की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हणून रघुनाथराव त्या कालखंडात तुम्हाला षडयंत्र रचताना दिसतो षडयंत्र असं की जो सतरा सोळा सतरा वर्षाचा त्याचा पुतणे आहे सक्का सो त्या कालखंडामध्ये त्या पुतण्याची हत्या घडून आणण्यासाठी तो पुढे येताना तुम्हाला त्या कालखंडामध्ये दिसतो आहे सो so, हत्या म्हणजे शनिवार वाड्यामध्ये गार्दी जे आहेत म्हणजे त्या कालखंडातले ते तुम्ही म्हणू शकता त्यांना कॉन्ट्रॅक्ट किलर सो त्यांना तो बोलवतो गार्द्यांना आणि गारद्यांकरवी नारायणराव त्यांचा सख्या पुतण्या त्याची तो कर हो, आ, हत्या करतो म्हणजे महाराष्ट्राला काका आणि पुतण्याचा वाद नवीन नाही आहे बरं का म्हणजे आज आपल्याला जे पाहायला मिळते म्हणजे शरद पवार अजितदादा पवार किंवा बाळासाहेब ठाकरे आणि आपल्याला राज ठाकरेमध्ये किंवा तिकडं गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे हे वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे काका पुतण्याचे कायम सत्तेसाठी वाद चालत राहिलेले आहे आत्तापर्यंत त्यातला हा प्रकार असं म्हणतात शनिवार वाड्यात आजही तो आवाज असा फिरतो की काका मला वाचवा कारण हे गार्दी जेव्हा घेऊन जात होते नारायणरावला तेव्हा तो नारायणराव जोरात ओरडत होता त्याला असं वाटलं की काका आपल्याला वाचवतील पण त्याला हे माहित नव्हतं की आपल्या काकानीच आपल्याला मारण्याचं हे षडयंत्र बनवलेलं आहे सो so, अशा सगळ्या षडयंत्रातून त्या बिचारा लेकरांचा सतरा अठरा वर्षाचा नारायणरावची तिथं त्या ठिकाणी हत्या होते त्यानंतर मग आता तीनही जे वंशज आहे नानासाहेबाचे ते तर डेथ आहे त्यानंतर मग ॲटोमॅटिक सत्तेत पेशवा पदावर कोण येणार आहे सत्तेत कोण येताना दिसतो तुम्हाला सो so, ऑबियसली दादा किंवा रघुनाथराव सो so, रघुनाथराव त्या हो कालखंडामध्ये सतराशे त्र्याहत्तर ला पेशवे पदावर येतो परंतु त्यानं हे जे सगळं षडयंत्र केलेलं आहे हे दरबारातल्या सरदारांना आवडत नाही म्हणून दरबारातले सरदार एक गट तयार करतात त्याच्यामध्ये प्रमुख दोन सरदार तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे एक म्हणजे नाना फडणवीस आणि दुसरे म्हणजे महाजी शिंदे राईट हँड साईडला तुम्हाला त्याचे फोटो दिसत आहेत म्हणजे दोघांचे पण सो हे चमू तयार करतात किंवा मंडळ तयार करतात त्याला बारभाई म्हणतात हे बाराही सरदार विरोध करायला लागतात ला रघुनाथ पेशव्याचा आणि त्याला तिथून हुसकावून लावतात म्हणजे ते सांगतात की तुझा आम्ही पेशवाईवर क्लेम बिलकुल मान्य करणार नाही आणि त्यात तो जो सतरा अठरा वर्षाचा नारायणराव आहे त्याची बायको त्या कालखंडामध्ये गंगाबाई प्रेग्नंट असते त्याच्यामुळं ह्या बारबाईंना असं वाटते की जर इन केस तिला जर मुलगा झाला तर ह्यालाच आपण सत्ता सांभाळायला द्यायची नाही झाला तर तुम्हाला बाजीरावचा तो एक बाजीराव आणि मस्तानी पासून झालेला एक मुलगा तुम्हाला माहित असेल शमशेर बहादर नाव होतं त्याला सत्तेत बसवायचं पण ह्याला बिलकुल येऊ द्यायचं नाही राघोबाला सत्तेमध्ये असा ते प्लॅन बनवतात पण त्या कालखंडामध्ये वारस मिळतो गादीला गंगाबाईला मुलगा होतो हे सगळे बारभाई त्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक न्यूज पसरवतात की माधवरावचा पुनर्जन्म झालेला आहे म्हणून त्याचं नाव ठेवण्यात येते सवाई माधवराव याच्या आधी जो माधवराव पाहिलेला आहे आपण त्याचा मृत्यू झाला सतराशे बहात्तर मध्ये ते थोरले माधवराव हा सवाई माधवराव अशा प्रकारे सवाई माधवरावला ते त्या कालखंडामध्ये सत्तेमध्ये बसवतात आणि सत्तेमध्ये बसवल्यानंतर त्यांच्या नावाने हे बारा भाई जे आहेत किंवा हे बारा भाईचं मंडळ आहे ते सत्ता पाहायला सत्ता सांभाळायला सुरुवात करते मग ह्याच्यावर राघोबा अतिशय नाराज होतो आणि तो, तो नाराज होऊन पुण्यामधून निघतो आणि थेट तो पोहोचतो सुरतमध्ये आता त्या कालखंडामध्ये तो सुरतमध्ये पोहोचल्यानंतर तिथे असणाऱ्या इंग्रजांसोबत म्हणजे सुरती सुरत ही पहिली वसाहत आहे इंग्रजांची कदाचित तुम्हाला माहित असेल भारतात पहिली वखार त्या कालखंडात सुरतमध्ये स्थापन केली होती ब्रिटिशांनी सोळाशे बारा ते सोळाशे तेराच्या तितक्यात तुम्हाला माहित असेल कदाचित ते सो so, त्या ठिकाणी तो सरळ सरळ ब्रिटिशांच्या आश्रयाला जातो त्यांच्यासोबत तो सुरतेचा तह करतो हा एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा आहे सतराशे पंच्याहत्तर मध्ये आणि तो इंग्रजांना म्हणतो की आपण पुण्यावर आक्रमण करू तुम्ही माझी मदत करा ब्रिटिश म्हणतात हो तुझी मदत करतो पण बदल्यामध्ये आम्हाला तुला साष्टी आणि वसे म्हणजे आधीपासून पहा जरी सुरतला राहत असले ब्रिटिश अधिकारी तरी त्यांची नजर मुंबईवर तुम्हाला दिसते साष्टी म्हणजे कोणता एरिया सो मुंबई आजचा मुंबई मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे मीरा भाईंदर हा एरिया तुम्हाला माहित असेल हा एरिया म्हणजे तेव्हा त्याला सालसेट किंवा सास्ती म्हणायचे म्हणजे तेव्हापासून मुंबईवर नजर तुम्हाला ब्रिटिशांची दिसते आहे तो एरिया मागितला पेशवा म्हटला त्या कालखंडामध्ये रघुनाथराव म्हटला की हो तुला देतो बदल्यामध्ये तुम्ही काय करा आम्हाला परत पुण्याची पेशवाई मिळून द्या आणि या वादातून किंवा घरगुती कलातून पहिल्या आंगल मराठा कारण बघा तुम्ही प्लासीची लढाई म्हणा बक्सारची लढाई म्हणा ही याच कालखंडामध्ये सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई सतराशे चौसष्ट बक्सारची लढाई त्यानंतर प्रचंड कॉन्फिडन्स वाढलेला आहे बंगाल दिल्ली बक्सारच्या लढाईनंतर दिल्ली अवध देखील ताब्यात आलेला आहे ब्रिटिशांच्या कॉन्फिडन्स वाढलाय पण मराठ्यांवर आक्रमण कसं करावं तेव्हा सत्ता केंद्र हे मुघल नव्हते तेव्हा सत्ता केंद्र बंगालचे नवाब देखील नव्हते अवधचे नवाब देखील नव्हते भारताचं सत्ता केंद्र त्यावेळेस पुणे होतं किंवा मराठ्यांच्या हातात त्या कालखंडात सत्ता होती आणि ब्रिटिशांची ती हिंमत नव्हती की मराठ्यांवर आक्रमण करावं म्हणून त्यांनी अंतर्गत कलाचा फायदा घेतला सो ह्याला पाठीशी घेऊन त्या कालखंडात त्यांनी पुण्यावर आक्रमण केल्याचं दिसतंय पण पुणे त्या कालखंडात बारभाईच्या ताब्यात होतं हे पराक्रमी होते त्यामध्ये शिंदे आणि नाना फडणवीस नाना फडणवीस फडणवीस म्हणजे कोण ज्याच्याकडे आर्थिक व्यवहार आहे त्याला फडणवीस म्हणतात त्या कालखंडात सुरणवीस वाकणवीस हे वेगवेगळे वेग पद असायचे त्या कालखंडात मराठा एम्पायर मधले त्यापैकी नाना फडणवीसांकडे आर्थिक सो ही अ व्हेरी इंटेलेक्च्युअल पर्सन महजी शिंदे अतिशय पराक्रमी सो हे दोघांनीही मिळून त्या कालखंडामध्ये पुण्याला डिफेंड करायचं ठरवलं सो यांनी त्या कालखंडात आक्रमण केलं पुण्यावर राघोबा दादा आणि ब्रिटिशांनी पण अडास या ठिकाणी ह्या बारभाईंनी त्यांचा धुवा उडवल्याचं तुम्हाला दिसतंय सो so, ब्रिटिशांना त्या कालखंडात जाणीव झाली की मराठ्यांना आपण जेवढं लाईटली घेतो तेवढं लाईटली नाही घ्यायला पाहिजे आणि त्याच कालखंडामध्ये कदाचित तुम्हाला माहित असेल तुम्ही जर भारताची हिस्ट्री वाचली असेल सत्ते सत्ते तर सत्तेमध्ये तुम्हाला तिकडे बंगालमध्ये वॉरेन हेस्टिंग येताना दिसतो ऍक्च्युली तो ऑलरेडी सत्तेमध्ये होता पण सतराशे त्र्याहत्तरच्या ऍक्टनी वॉरेन हेस्टिंगला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवलं गव्हर्नर जनरलचा मिनिंग असतो होतो की गव्हर्नरच्या वर जनरल म्हणजे मुंबई मद्रासचे जे, जे गव्हर्नर आहे ते कोणाच्या अंडर असणार आता वॉरेन हेस्टिंगच्या मग वॉरेन स्वतःची पॉवर दाखवायची होती वॉरेन हेस्टिंगच्या कंडिशन लक्षात आली की रघुनाथरावाची बाजू घेतल्यापेक्षा आपण बारभाईंची बाजू घेतली पाहिजे ते मजबूत आहेत म्हणून त्यांनी पुण्याला त्या कालखंडामध्ये त्यांचं एक प्रतिनिधी मंडळ पाठवलं आणि पुण्याच्या बारभाईसोबत पुरंदरचा तह घडून आणला त्याच्यामध्ये असं ठरवलं की पुणे आणि बंगाल किंवा पुणे आणि ब्रिटिशांची नेहमी काय राहणार एकमेकांशी मैत्री राहणार आपण एकमेकांशी भांडायचं नाही कधीच एकमेकांसोबत आणि दुसरा राहिला प्रश्न रघुनाथराव तो इथून पुढे ब्रिटिश रघुनाथरावला एंटरटेन करणार नाही असं पुरंदरच्या तात ठर ठरण्यात थर, आलं परंतु त्या कालखंडामध्ये एक महत्वपूर्ण आणखी एक महत्वपूर्ण घटना घडते नाना फडणवीस स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढत वाढवत असतात बाराभाईमध्ये किंवा बाराभाईमध्ये नाना फडणवीसांचा इन्फ्लुएन्स त्यांना वाढवायचा असतो आणि अचानक नाना फडणवीस जे आहेत ते फ्रेंचांना तुम्हाला थोडंसं माप त्या कालखंडात देताना दिसतात फ्रान्स या रिजन त्या कालखंडात फ्रेंचांचा एक राजदूत भारतात आलेला असतो सो फ्रेंचांना पण भारतामध्ये स्वतःचा मोर्चा मजबूत करायचा असतो त्या कालखंडामध्ये जागतिक लेवलला पण तुम्हाला असं दिसते की फ्रान्स वर्सेस ब्रिटिशांचं नुकतंच सेवन इयर वॉर झालेलं असते तिकडे युरोपमध्ये अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य लढ्याचा हा कालखंड आहे तुम्ही जर डेट्सवर लक्ष दिलं तर सो तिकडे देखील अमेरिकेमध्ये फ्रान्स वर्सेस इंग्रजांचे भांडणं सुरू झालेले आहे सो इंग्रजांचा फ्रेंच हा एकदम कट्टर विरोधी किंवा एकमेकांचे कट्टर शत्रू असं तुम्हाला त्या कालखंडामध्ये जगातली स्थिती दिसते आणि त्याच वेळेस नाना फडणवीस काय करताना दिसतात तुम्हाला सेंट लुबिन नावाच्या एका राजदूताला फ्रेंच स्वतःच्या दरबारामध्ये बोलवतात आणि त्याचं जंगी स्वागत करतात हे वॉरेन हेस्टिंगला आवडत नाही म्हणून वॉरेन हेस्टिंग काय करतो रागाने वेळा पिसावतो आणि एक मोठं सैन्य जमा करतो आणि पुण्यावर कूच करायला सांगतो पुण्यावर आल्यानंतर सैन्य ऍक्च्युली गोष्ट अशी आहे की मराठ्यांना असं म्हणतात की सह्याद्रीच्या पायत्या शहरावर नियर टू इम्पॉसिबल आहे गुरिल्ला वॉरफेअर टॅक्टिक ही मराठ्यांच्या रक्तामध्येच आहे त्याच्यामुळं तो सैन्य तिथं पुण्यावर पाठवतो तर परत त्या ठिकाणी तळेगावची लढाई होते तळेगाव हे ठिकाण माहित असेल कदाचित तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जाताना मधत लोणावळा लागते त्याच्या अलीकडे एक स्टेशन आहे तळेगाव सो तळेगाव त्याला ढमढेरे पण म्हणतात सो त्या तळेगावची लढाई होते त्या तळेगावच्या लढाईमध्ये परत एकदा ब्रिटिशांचा दारुण पराभव होतो ब्रिटिश पराभवाच्या स्थितीमध्ये असताना त्यांच्यासोबत परत एक तह लादण्यात येतो त्याला म्हणतात वडगावचा तह सतराशे ऐंशी मध्ये तो त्यांच्यावर लादण्यात येतो त्यानंतर तरीही ब्रिटिशांना स्वतःची हार जी आहे स्पेशली ऑरेनिस्टिक ही इज अ व्हेरी इगोइस्टिक पर्सन ह्याला ही हार सहन होत नाही म्हणून तो, तो परत सैन्याची जमाजमाव करतो आणि यावेळेस मात्र पहिल्यापेक्षा डबल सैन्य दोन त्याच्या निष्णात अधिकाऱ्याच्या अंडर तो पाठवतो परत एकदा पुण्यावर चाल करायला त्याच्यामध्ये कॅप्टन पोफामच्या अंडर तो ग्वाल्हेरवर एक सैन्य पाठवतो हो आणि गोडाटच्या अंडर पुण्याला एक सैन्य पाठवतो हो पण यावेळेस तो काय करतो की का ग्वाल्हेरच्या शिंद्याला थंड बसवण्यासाठी पोफामच्या अंडर ग्वाल्हेरचा ताब्या घ्यायला सांगतो आणि त्या कालखंडात महजी शिंदे पुण्याला असतात तिथं नसतात ते ग्वालेरला त्यामुळे ग्वाल्हेरचा किल्ला कोणाच्या ताब्यात सापडतो वॉरेन हेस्टिंग्सच्या कॅप्टन पोफामच्या अंडर आणि गोडाड गुजरातवर आक्रमण करतो तिथल्या बडोद्याच्या गायकवाडाला स्वतःच्या पाठीशी घेतो आणि त्यानंतर पुण्यावर आक्रमण करतो परत मोठी चुकी पुण्यावर आक्रमण म्हणजे यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी येऊच नाही ब्रिटिशांनी नाही कुणीच नाही जगातली कितीही मानसत्ता असली तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मात्र ती शून्य होऊन जाते परत एकदा खंडाळ्याची लढाई झाली आहे तुम्हाला माहित असेल पुण्याच्या बाजूला एक थंड हवेचं ठिकाण आहे त्याला खंडाळा म्हणतो आपण लोणावळा खंडाळा ज्याला म्हणतो सो त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये लढाई होताना तुम्हाला दिसते परत एकदा शिकस्त मिळते आहे मराठ्यांच्या हातातून ब्रिटिशांना सो सतत चार लढायांमध्ये ब्रिटिशांचा काय दिसतो तुम्हाला इथं दारुण पराभव झाल्याचा दिसतो शेवटी ब्रिटिश हात जोडतात आणि सालबाईचा तह हो कन्क्लूड करतात सालबाई हे ठिकाण जे आहे ना ते ग्वालियरच्या खाली आहे महाजी शिंदेला एका गोष्टीचं वाईट वाटते की सगळं बरोबर आहे पुणे तर सेफ आहे पण आपला ग्वालेयर चालला गेला ना हातामधून सो तो ग्वालेयर मला परत मिळाला पाहिजे म्हणून तो काय करतो त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांशी संधी करतो त्याला सालबाईचा तह म्हणतात ब्रिटिश बदल्यामध्ये दोनच ठिकाणं मागतात म्हणजे ब्रिटिशांचा आधीपासून डोळा मुंबईवर होता आम्हाला मुंबई पाहिजे म्हणतात आणि बदल्यामध्ये तुम्हाला मी ग्वाल्हेर देऊन देतो अशा प्रकारे सालबाईचा तह घडतो आणि सालबाईच्या तहानुसार ग्वालेर परत मिळते आहे शिंद्यांना आणि ब्रिटिशांच्या एक गोष्ट मात्र लक्षात येते की आता आपण मराठ्यांच्या नादाला लागू नये त्यानंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांपासून आता फुरसत मिळाल्यानंतर ह्या बारभाईंमध्ये कटकारस्थान शिजायला सुरुवात होता नाना फडणवीस जे आहे ते थोडेसे नाराज दिसतात कारण त्यांना न विचारता सालबाईचा तह महाजी शिंदे कन्क्लूड केलेला असतो वॉरेन हेस्टिंग सोबत त्याच्यामुळं नाना फडणवीस काय करतो स्वतःची प्रतिमा उंचवण्यासाठी एक चुकी करतो स्वतःच्याच दरबारामध्ये पुण्यामध्ये तो ब्रिटिश रेसिडेंट ठेवायला सुरुवात करतो सो एक्झामच्या दृष्टीने मित्रांनो हे लक्षात ठेवा की कोणकोणते आतापर्यंत म्हणजे अठराशे एकोणीस पर्यंत जोपर्यंत पूर्णपणे पेशवाई जात नाही कोणते चार महत्वाचे ब्रिटिश रेसिडेंट होते ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे चार्ल्स मॅलेट हा म्हणजे लँग्वेज मध्ये त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या लँग्वेजेस चांगल्या जमायच्या म्हणून त्याला पहिल्यांदा तिथं पाठवण्यात आलेलं आहे की काय चाललं दरबारात याची न्यूज ब्रिटिशांना देता आली पाहिजे कर्नल पामर आहे बॅरी क्लोज आहे त्यानंतर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सर माउंट स्टुअर्ट एल एल्फिस्टन्स महत्वाची पर्सनॅलिटी आहे यानंतर मात्र सगळं काही व्यवस्थित चालू असते मराठ्यांचा दबदबा कायम राहतो भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पण निजामांवर किंवा खाली हैदर अलीवर देखील मराठी स्वतःचा वचक निर्माण करतात परंतु प्रॉब्लेम केव्हा सुरू होतो सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सवाई माधवरावचा मृत्यू तुम्हाला होताना दिसतो सवाई माधवरावला स्वतःचा मुलगा नसतो म्हणून रघुनाथ मुलगा जो आहे बाजीराव पेशवा अमृतराव असतो परंतु तो थोडा विकलांग असतो मानसिकदृष्ट्या त्यामुळे तो येऊ शकत नाही सत्तेमध्ये त्याच्याऐवजी सत्तेमध्ये तुम्हाला येताना दिसतो बाजीराव पेशवा आता हा जो दुसरा बाजीराव पेशवा आलेला आहे हा अतिशय विलासी या प्रकारचा राजा दिसतो म्हणजे खूप लोकांनी याचं डिस्क्रिप्शन लिहून ठेवलं मला असं एकही मटेरियल आतापर्यंत माझ्या वाचण्यात आले नाही की ज्यांनी बाजीराव दुसऱ्याची प्रशंसा केली असत लोकहितवादींनी एक ऐतिहासिक खंड नावाचं पुस्तक लिहिलंय त्याच्यात त्याला फार वाईट वाईट शब्द वापरलेले आहेत म्हणजे आणि हा खरंच विलासी प्रकारचा राजा होता त्याला नेहमी स्वतःची प्रौढी मिळवण्यात आनंद वाटायचा आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की स्वतःच्या दरबारातल्या लोकांचं खच्चीकरण करायला सुरुवात केली स्पेशली बोलायचं झालं तर त्या कालखंडामध्ये त्याच्याच दरबारामधला सर्वात निष्णात जो होता ज्याच्यावर पूर्ण पेश ज्याच्या प्रयत्नांवर तुम्हाला पेशवाई उभी असल्याचे दिसते तो म्हणजे महजी शिंदे यालाच त्यांनी जेलमध्ये टाकलं त्यानंतर अठराशे मध्ये नानासाहेबांचा मृत्यू झाला त्या कालखंडात पामर नावाचा एक व्यक्ती होता त्यानं लिहून ठेवलं की मराठ्यांचं किंवा पेशव्यांचं एक शेवटचं शहानपण होतं ते देखील आता संपलेलं आहे म्हणजे आता मराठ्यांना किंवा पेशव्यांना कुठली आशाच उरलेली नव्हती आणि ह्यांनी काय केलं त्यांच्या मृत्यूनंतर एक नानासाहेब होते जे त्याच्यावर लक्ष ठेवू शकत होते पण नानासाहेबांना नानासाहेब किंवा नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर आता ह्याच्यावर लक्ष ठेवणारा कोणीच उरला नाही म्हणून यानं आता सरळ सरळ होळकर शिंदे यांचं देखील खच्चीकरण सुरू केलं त्यामध्ये त्याला संगत देखील वाईट लोकांची मिळाली त्यामध्ये सर्वात वाईट म्हणजे ग्वालेरचा शिंदे म्हणजे महाजी शिंदे नंतर दौलतराव शिंदे तुम्हाला सत्तेमध्ये येताना दिसतो मध्ये त्याच्या मदतीनं त्यानं होळकरांचं खच्चीकरण सुरू केलं आता होळकरांबद्दल थोडी माहिती पाहू बघा जे इंदोरचे होळकर आहे पश्चिम एमपी मधले किंवा माळव्याच्या रिजन मधले त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये तुकोजी होळकर नंतर यशवंतराव होळकर सत्तेमध्ये येताना दिसतो हा महत्पराक्रमी होता उत्तर भारतामधून एकट्या ह्या माणसाने किंवा एकट्याच्या बलबुत्यावर पूर्ण उत्तर भारतामधून ब्रिटिशांची सत्ता त्यांनी उचकटून फेकलेली होती इव्हन दिल्लीवर देखील त्यांनी त्या कालखंडात ताबा मिळवलेला आहे सो ब्रिटिशांच्या मनात यशवंतरावाबद्दल प्रचंड दहशत होती माता याचं वेटेज वाढत चाललेलं आहे हे बाजीरावला बिलकुल आवडलं नाही म्हणून बाजीरावनी एका दिव, एक दिवस आवडाव पाहिला आणि इंदोरवरच आक्रमण करून टाकलं आणि इंदोरवर आक्रमण करून त्यांनी इंदोर झालं याचे दोन भाऊ होते एक विठोजी आणि दुसरा मल्लाराव होळकर सो त्या कालखंडामध्ये विठोजीला हत्तीच्या पायी देण्यात आलं आणि त्याचा दुसरा जो भाऊ आहे मल्हारराव होळकर याला पब्लिकली हँग करण्यात आलं है म्हणजे वधस्तंभावर लटकवण्यात आलं लोकांसमोर आणि इंदोर जाळण्यात आलं दिल्लीच्या मोहिमेवर असताना त्या कालखंडामध्ये यशवंतराव होळकर दिल्लीची मोहीम रस्त्यात सोडतो आणि परत वापस इंदोरला येतो त्याच्या डोळ्यात पाणी येते इंदोर जळताना पाहून रागाने वेडा पिसा होतो पुण्यावर आक्रमण करतो पुण्यामध्ये आक्रमण केल्यानंतर दौलतराव शिंदे आणि बाजीराव पेशवे आणि यशवंतराव होळकर ह्या दोघांमध्ये हडपसरची लढाई होते ऑबियसली त्याच्यामध्ये पराभव होतो बाजीरावचा बाजीरावला वाटते की आता मी मरतो याच्या हाताने म्हणून बाजीराव पळतो आणि थेट वसईला जाऊन आश्रय घेतो ब्रिटिशांचा आणि ब्रिटिशांना म्हणतो तुम्हाला काय पाहिजे ते देतो मला वाचवा यशवंतराव होळकर कडून त्या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल वेलसली असतो आणि कदाचित तुम्हाला ही पॉलिसी माहीत असेल तैनाती फौदेचा करार ज्याला म्हणतो सो तो त्या कालखंडात भरपूर गाजत असतो सो त्याला एवढं सांगण्यात येते पेशव्याला तुला पाहिजे ती मदत करतो आमच्या तैनाती फौजेचा करार तुला स्वीकारावा लागेल त्या कालखंडामध्ये बाजीराव पेशवा सो ब्रिटिशांच्या बोलण्यात येतो आणि तैनाती फौजेचा करार तो स्वीकारतो आता इन शॉर्ट मी तुम्हाला तैनाती फौजेचा करार काय असते समजावून सांगतो बघा तैनाती फौज म्हणजे काय की ब्रिटिश तुम्हाला एक फौज देणार जे तुमचे अंतर्गत आणि बाह्य शत्रू पासून संरक्षण करणार आता तुम्ही म्हणणार सर हे तर किती छान आहे म्हणजे तुम्ही मस्त सत्तेमध्ये राहायचं आणि तुमचं संरक्षण ब्रिटिश करणार पण याच्यामुळं लक्षात घ्या तुमची जी जबाबदारी आहे म्हणजे तुम्हाला आहे पण जबाबदारी तुमच्यावर काही नाही यामुळं काय होते तुमचं जे खच्चीकरण आहे साम्राज्याचं ते व्हायला सुरुवात होते तुम्हाला टेन्शनच नाही ना कुठल्या गोष्टीचं त्यानंतर दरबारात तुम्हाला रेसिडन्स ठेवावा लागणार त्यामुळे एक विलासी आयुष्यात जो आहे बाजीराव तो जगायला लागला कारण त्याला अंतर्गत बहिर्गत शत्रूपासून पासून संरक्षणाची आता गरज उरली नाही सगळं ती फोज पाहून घेणार त्यामुळे तो अतिशय विलासी असं म्हणतात एकतीस डिसेंबर अठराशे दोन ला त्यांनी ते तैनाती फौजेचा करार स्वीकारला तिथून पुढे रोज एकतीस डिसेंबर साजरा केला सो अतिशय मध्यधुंद स्त्रिया वगैरे वगैरे असे भरपूर त्याला त्या कालखंडामध्ये वाईट वाईट सवयी ज्याला म्हणू शकतो आपण त्याला त्या ते सगळ्या लागल्या होत्या आता तो सगळं उपभोगू शकत होता परंतु त्याचं खच्चीकरण त्या कालखंडात होत चाललेलं होतं हे त्याच्या लक्षातच आलं नाही दरबारामध्ये ब्रिटिश रेसिडेंट ठेवावं लागणार दुसऱ्या सत्तांशी तुम्ही संबंध प्रस्थापित करू शकत नाही असे विचित्र कलम जे आहेत तहातले ते त्यानं स्वीकारले त्यानंतर आता पेशव्याचा जो धोका होता जो वेलसलीला त्या कालखंडामध्ये होता तो आता शांत झालेला होता मग वेलसलीनं लक्ष फिरवलं शिंद्यांकडं शिंद्यांचा पण त्या कालखंडात पराभव केलेला आहे आता ह्या वेगवेगळ्या लढा नागपूरचा पराभव देवगावच्या तहामध्ये किंवा नागपूरच्या भोसल्यांना त्यांनी तैनाती फौज स्वीकारायला लावली त्यासाठी देवगावचा तह आहे ग्वालियरच्या शिंद्यांना अंजनगाव सुरजीचा तह इंदोरच्या होळकरांना राजापूर घाटचा तह अशा वेगवेगळ्या तहाच्या अंतर्गत तुम्हाला काय दिसतंय मराठा एम्पायरचं मराठा एम्पायरचं पूर्णपणे पूर्णपणे खच्चीकरण तुम्हाला इथं झाल्याचं दिसते आहे त्यानंतर बघा हळूहळू का होईना बाजीराव पेशव्याला ही गोष्ट रिअलाईज व्हायला लागली की सत्ता आपल्या हातातून जायला लागली कारण साध्या साध्या पोस्ट जरी अपॉइंट करायच्या असल्या तर बाजीराव पेशव्याला ब्रिटिश रेसिडेंटची परवानगी घ्यावी लागायची जो दरबारात आहे त्याच्याशिवाय दरबारामध्ये असं समजू शकता तुम्ही एक एक गोष्ट पण तुम्हाला हलताना आणि हळूहळू त्याचे सरदार देखील आता कोणाच्या पक्षात जायला लागलेले आहे त्या रेसिडेंटच्या पक्षात जायला लागलेले आहेत मग एक एक दोन घटना आहे ज्या घटनेमुळे आपल्याला असं दिसून येते की पेशवा जवळपास संपल्यात जमा होता अतिशय महत्वाचा एक्झामच्या दृष्टीनं पंढरपूरचा त अठराशे बाराला त्यानुसार सांगितलं तू जहागीरदारांकडून पेशवा जो आहे तो जहागीरदार एक्सेसिव्ह वसूल करू शकणार नाही दुसरा पुणे करार अठराशे सतराचा ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाबा इथून पुढं तुला मोठा भूप्रदेश ब्रिटिशांना देऊन टाकावा लागणार आणि त्या कालखंडामध्ये असं होतं की बडोद्याचे गायकवाड मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी खंडणी द्यायचे पुण्याच्या पेशव्यांना ती जवळपास तीन कोटीच्या घरात थकित होती तो थकीत खंडनी त्या कालखंडामध्ये गायकवाड फतेसिंग गायकवाड होते तेव्हा तर त्यांनी त्यांचा एक वकील तुम्हाला पुण्यामध्ये पाठवला त्याच्या निगोशिएशनसाठी त्याचं नाव होता गंगाधर शास्त्री एक वर्ष जवळपास गंगाधर शास्त्री पुण्यातच होता तो निगोशिएशन करत होता पण काही आउटपुटच निघत नव्हते एक दिवस बाजीराव पेशवा आणि त्याचा त्याच्याच दरबारातला असणारा एक सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्याची हत्या करून टाकली कोणाची आपल्या गंगाधर शास्त्रींची त्यानंतर प्रकरण आणखी तापलं ही गोष्ट त्या कालखंडात असणारा रेसिडन्स माउंस्ट एल्फिस्टन्सला एल्फिस्टन्स ला बिलकुल आवडली नाही त्याने ती गोष्ट उचलून धरली आणि सांगितले की पेशव्यावर काय करायला पाहिजे आपण ह्या गोष्टीला आधार पकडून कारवाई करायला पाहिजे आता मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ह्या पेशव्यासाठी अतिशय म्हणजे मानहानीकारक होत्या म्हणून पेशव्यांनी त्या कालखंडात निर्णय घेतला की आता आपण सगळं जुगारून द्यायचं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये एक बंड उभं करायचं सो हे बंड म्हणजेच थर्ड अँग्लो मराठा वॉर आहे सो या कालखंडात थर्ड अँग्लो मराठा वॉरला सुरुवात झाली यामध्ये पेशवा वर्सेस ब्रिटिशांमध्ये तीन महत्वपूर्ण लढाया तुम्हाला होताना दिसते जे एक्झामच्या दृष्टीनं महत्वाच्या आहे एक आहे खडकीची लढाई खडकी म्हणजे हा पुण्यामधला रिजन आहे आता तिथं मिलिटरी कॅम्प देखील आहे खडकीचा कॅम्प म्हणतात म्हणजे सो पलीकडच्या साईडनं तुम्हाला म्हणजे पर्वतीच्या टेकड्या आहेत आणि आणखी तुम्ही जर थोडं पुढं गेलं तर तुम्हाला खडकीच्या टेकड्या मधात मोठं ग्राउंड आहे जिथं पुणे युनिव्हर्सिटी देखील वसलेली आहे त्या ठिकाणी ही खडकीची लढाई झाली या खडकीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांकडे फक्त एक तीन चार हजाराचं सैन्य होतं पेशव्याकडे जवळपास तीस हजाराचं सैन्य तीन चार हजाराच्या हजारा सैन्यानी पेशव्याचा दारुण पराभव हो केला दुसरी लढाई कोरेगाव भीमाची जी अतिशय ऐतिहासिक आहे मागच्या एक दोन वर्षामध्ये किंवा दोन तीन वर्षामध्ये मागच्या याच्यावरून मोठं वादंग देखील निर्माण झालेलं होतं त्या कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये तुम्हाला महाराजची एक पलटन जी आहे ती ब्रिटिशांचा साथ देताना दिसते आहे आता तुम्ही म्हणणार सर मग ह्यांनी तर त्या कालखंडात एकंदरीत देशद्रोह केला आपण असं म्हणू शकत नाही त्या कालखंडात देशच नव्हता तर द्रोह कशाला म्हणणार आणि आपलं म्हणायचं कोणाला अत्याचार करणाऱ्या बाजीराव पेशव्याला आपलं म्हणायचं की जे ब्रिटिश बाहेरून आले पण आपल्याला इक्वॅलिटीची ट्रीटमेंट देत आहेत त्यांना आपलं म्हणायचं हा मोठा प्रश्न होता म्हणजे त्या कालखंडात देशच नव्हता अशा गोष्टी आपण बोलू शकत नाही सो कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये महारांनी पराक्रम गाजवलेले आहे त्या कालखंडात परत एकदा ह्या लढाईमध्ये पेशव्याचा दारुण पराभव झालेला आहे आणि तिसरी महत्वाची लढाई आहे पंढरपूर जवळ आष्टीची लढाई याच्यामध्ये पेशव्याचा मातब्बर सेनापती बापू गोखले मारल्या गेलेला आहे सो so, बापू गोखले हा पेशव्याचा मातब्बर सेनापती होता हे लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं सो so, यानंतर मात्र आता पेशवा काय झालेला आहे पूर्णपणे पॉवरलेस झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या कालखंडात सरेंडर केलं जॉन मालकम शरणागती पत्र हे नाव लिहून लक्षात ठेवा जॉन मालकम शरणागती पत्र त्या कालखंडात लिहून घेतलेलं आहे आणि त्याला बिठूर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे बिठूर हे ठिकाण कुठं आहे वाराणसी जवळ आहे तिकडं त्याला पेन्शन देण्यात आलं की तू आता परत इकडे येऊ नको तिकडच त्रास अन्यास घेऊन घे पेशवा संन्यासाला गेला तिकडं तिथं जाऊन परत त्यांना सहा लग्न केले म्हणजे विचार करा हा किती विलासी प्रकारचा राजा असणार सो so, अशा प्रकारे पूर्ण पेशवाई जी आहे त्या कालखंडामध्ये ती लयाला गेलेली आहे पुण्यामध्ये युनियन जॅक फडकवण्यात आला तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की जो सर्वात जवळ होता बाजीराव पेशव्याचा तो म्हणजे त्या कालखंडात बाळाजी पंत नातू बाळाजी पंत नातून त्या कालखंडात ब्रिटिशांचा साथ दिला आणि तोच पुढे गेलेला आहे युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवण्यासाठी भगवा खाली उतरवण्यात आला दुःखद छत आणि बाळाजी पंत नातू याच्यातर्फे काय फडकवण्यात आलेलं आहे तिथं ति शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवण्यात आलेला आहे सो so, त्या कालखंडामध्ये हे जे सगळं घडलेलं आहे हे जे सगळं हे युद्ध वगैरे झालं याचं सर्व क्रेडिट आपल्याला एल्फिस्टन्सला द्यावं लागेल ला। सो so, त्यानंतर फक्त म्हणजे एक सांगायचं राहिलं तुम्हाला की फक्त पुणेच नाही पेशवाच नाही पेशव्याला साथ देणारे होळकर पण होते त्यामध्ये मल्लाराव होळकर आणि दुसरे म्हणजे भोसले होते त्या भोसल्यांचा देखील त्या कालखंडात सीताबर्डीची आहे नागपूर मधला तो एक रिजन आहे सीताबर्डी नावाचा सो तिथं सीताबर्डीच्या लढाईमध्ये भोसल्यांचा पराभव झालेला आहे आणि तिकडं नॉर्थ इंडियामध्ये असणाऱ्या म्हणजे माळवा रिजन मध्ये असणाऱ्या महितपूर या ठिकाणी किंवा महितपूरच्या लढाईमध्ये तुम्हाला होळकरांचा पराभव होताना दिसतो अशा प्रकारे भारतामधले जेवढे मराठ्यांचे जे प्रमुख सत्ता केंद्र आहे ते पूर्णपणे पराभूत केल्याचं तुम्हाला ब्रिटिशांनी त्या कालखंडात दिसते आहे आता अशा प्रकारे महाराष्ट्रामधून पेशवाई तुम्हाला जाताना दिसते आणि हळूचक महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता तुम्हाला येताना दिसते हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉईंट आहे सो याचं सगळं क्रेडिट आपण एल्फिस्टन्सला द्यायला पाहिजे सुरुवातीला त्यांना दख्खन कमिशनर म्हणून काम केलं एक वर्ष त्याला असं वाटलं की आपण जर डायरेक्ट सत्ता हातात घेतली तर लोक आपल्याला विरोध करतील बंड करतील म्हणून पहिल्यांदा दख्खन कमिशनर आणि नंतर बॉम्बे प्रांताचा तो गव्हर्नर बनलेला आहे सो आता आपण क्वेश्चन थोडंसं अनालाइज करायला सुरुवात करू महत्वाचा पाठ तैनाती फौजे संबंधी खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे बघा आता बघा इथं आपल्याला काय करायचंय चुकीचं विधान निवडायचं आहे तर तुम्हाला ह्या चार विधानापैकी एक चौथं विधान तुम्हाला दिसतंय लॉर्ड रिपन यांनी तैनाती फौजेची योजना सुरू केली चूक आहे लॉर्ड रिपन ती सुरू केलेली नव्हती ती त्या कालखंडामध्ये रिचर्ड वेलसलीनं न सुरू केलेली आहे त्याचा दुसरा एक भाव होता आर्थर वेलसली तो दख्खन कमिशनर होता या कालखंडामध्ये सो so, रिपन न न सुरु केलेली आहे भारताचा गव्हर्नर जनरल त्या कालखंडामध्ये झालेला सो रिचर्ड वेलसलीने ती सुरू केलेली आहे त्यामुळं चौथं जे विधान आहे ते आपल्याला चुकीचं दिसते आहे बाकी तीनही विधान जवळपास बरोबर आहेत त्यानंतर मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर मंदिर देखील मोठ्या प्रमाणात उभारले ते मंदिरं कोणत्या टाईपची होती असं त्यांनी विचारलेलं आहे तर ते हेमाडपंथी होती आता हेमाडपंथी म्हणजे काय यादवांच्या दरबारात एक दरबारात एक महत्वाची पर्सनॅलिटी होती आर्किटेक्चर ज्याला म्हणू शकता तुम्ही त्याचं नाव होतं म्हणजे त्याचं नाव हेमाड होतं सो त्यांनी जे मंदिरं बांधलेले आहे स्टाईल्समध्ये बघा त्या कालखंडात नॉर्थ इंडियामध्ये नगरा स्टाईल फेमस होती साऊथ इंडियामध्ये द्रविडियन स्टाईल फेमस होती आणि मिडल इंडियामध्ये वेसारा स्टाईल फेमस होती त्याचं महाराष्ट्रीयन व्हर्जन जे आहे त्या मंदिरांना आपण हेमाडपंथी मंदिर म्हणतो म्हणून याचं उत्तर राहील हेमाडपंथ सो तुम्ही तुम्ही पाहिले असेल या टाईपचे मंदिर असतात हेमाडपंथीमध्ये इट इज अ रेअरेस्ट कॉम्बिनेशन ऑफ नगरा अँड द्रविडियन स्टाईल पुढे जाऊया सेंट लुबिन किंवा संत लुबिन कोण होता तर आपण ऑलरेडी बोललेलो आहे नाना फडणवीसांनी सत्कार केलेला काय होता हा फ्रेंच दूत होता ज्याच्यामुळे ब्रिटिशांच्या आणि नाना फडणवीसांचे संबंध कलुषित झालेले आहेत सो so, फ्रेंच दूत हे उत्तर राहील त्यानंतर जुलै अठराशे बारा मध्ये जहागीरदार व एल्फिस्टन्स ऍक्च्युली तर जहागीरदाराऐवजी ऐवजी पुण्याचे पेशवे पाहिजे होते यांच्यामध्ये कोणता करार झाला होता सो तो पंढरपूरचा करार आहे जहागीरदारीतून पुढे आता जहागीरदारी देणार नाही कोणाला पेशव्यांना सो हे ठरलेलं आहे त्या करारानुसार आपण याच्याबद्दल बोललेलो आहे या करारामुळेच तुम्हाला थर्ड अँग्लो मराठा वॉर सुरू झाल्याचं दिसतंय सो हे उत्तर पुढे जाऊया इंग्रजी महाजी यांच्यामध्ये कोणता तह झालेला आहे त्या कालखंडामध्ये सालबाईचा त्यामध्ये कोणकोणते कलम होते असं त्यांनी विचारलेलं आहे सो इंग्रजांनी रघुनाथरावांला आश्रय देऊ नये सो या तहानुसारच ठरलेला आहे या तहानंतर रघुनाथरावाचा मृत्यूच झाला डायरेक्ट मग त्यानंतर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले मराठ्यांचे प्रदेश परत करावे अभिव्यस आहे वसई मराठ्यांकडे तर साष्टी आणि भडोच इतर अन्य लहान बेटी इंग्रजांकडे राहतील अभिव्यस आहे हे पण आहे इंग्रजांनी मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत हे असं काही याच्यात बोलण्यात आलं होतं बोलण्यात आलेलं नव्हतं की बाबा संबंध ठेवावेत किंवा नाही ठेवावेत त्यामुळे हे विधान जे आहे की इतर सत्तांबरोबर संबंध ठेवा आणि इंग्रज असं म्हणणार पण नाही की तुम्ही इतरांसोबत संबंध ठेवा म्हणून त्यामुळे एबीसी बरोबर आहे डी चुकीचा आहे सो हे उत्तर राहील हा मध्ये हा क्वेश्चन विचारला होता तिसऱ्या अँग्लो मराठा वॉर मध्ये तुम्हाला मराठ्यांचा सेनापती कोण दिसतोय तर तो, तो बापू गोखले होता आपण याच्याबद्दल बोललेलो आहे सो तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं ले हे नक्की आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा थँक्यू